जास्त संघटना मुंबईपर्यंत आपण चाळीपर्यंत आपल्याला जोडल्या जाणार आहे. हा जो सैलाब आहे महाराष्ट्र में किसान सभा की अगुवाई में आज हम महाराष्ट्र भर से यहाँ पे जुट रहे हैं. शाम तक लोग आएंगे, मुझे पूरा विश्वास है कि एक बहुत बड़ा काफिला बनेगा. हम शाम को यहाँ पे वेट करेंगे और फिर मुंबई के लिए कूच करेंगे. हमें पूरी आशा है कि 20,000 के करीब लोग हम मुंबई जाते तक पहुँचेंगे और आज़ाद मैदान पे बहुत बड़ा काफिला बनेगा और 25 तारीख को कम से कम 50,000 का काफिला हम राजभवन की ओर लेके जाएंगे और एक बहुत बड़ा आंदोलन, दिल्ली के आंदोलन के समर्थनार्थ और जो महाराष्ट्र के दो मांगे हैं, एक कर्जा माफ़ी की और दूसरी जो ज़मीन किसानों के पास है वो उनके नाम पे होनी चाहिए, इन पांच मांगों के लिए एक ज़बरदस्त एल्गार महाराष्ट्र में होगा. सरकार ने जे शेतकऱ्यांच्या विरोधात 3 कायदे केलेले आहेत ते रद्द झाले पाहिजेत, कारण हे 3 कायदे जे सरकारने केलेले आहेत ते शेतकरी आणि कष्टकरी यांच्या कामाचे नाहीत. तर उदाहरणार्थ जे मोठमोठे उद्योगपती आहेत जसे की टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहेत. आज 2 महिने झालं दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत, तरी पण सरकारला अजून जाग आली नाही. त्या आंदोलनामध्ये कित्येक शेतकऱ्यांचे प्राण गेलेले आहेत, त्यांचं कुटुंब आज वाऱ्यावर आहे, याची सरकारला थोडी तरी जाणीव पाहिजे. आम्ही मुंबईला यासाठी जाणार आहोत की शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या, त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालातील म्हणजे उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्यांचे कर्ज माफ झालं पाहिजे. सर, असे तरुण शेतकऱ्याचे म्हणून ऐकलं पाहिजे, गेले 2 महिने व्हायले, आतापर्यंत सरकारला जाग आणखीन आलीच नाहीये. आतापर्यंत जवळपास 60 ते 65 शेतकऱ्यांचे मृत्यू पण तिथे झालेले त्या आंदोलनामुळे. एवढं जबरदस्त आंदोलन होऊन आतापर्यंत सरकारला कुठलाही म्हणजे दया मया शेतकऱ्याची आली नाही आणि त्यासाठी प्रत्येक राजभवनावर म्हणजे जवळपास आपल्या भारतातले जेवढे राज्यपाल आहेत तेवढ्यांच्या घरावर हल्ला बोल म्हणलं तरी चालणार नाही आता, म्हणजे चालेल, कारण की आतापर्यंत जे आंदोलन होतं शांतपणे होतं, इथून पुढे काय आंदोलन काय रूप घेईल हे सांगता येत नाही. आणि त्याचा एक सुरुवात म्हणून महाराष्ट्रातली आपली जी संख्या लोकसंख्या आहे, शेतकरी जे पोहोचलेत आता नाशिकला, इथून कोण्याही परिस्थितीत कसल्याही कुठल्याही मुंबईला धडक मारणार म्हणजे मारणार. हे आंदोलन जो किसानों का मजदूरों का है वो सिर्फ किसान मजदूरों के लिए नहीं है, वो एक्चुअली इस देश के पूरी जनता के लिए है. और ये जो अगर किसान विरोधी अगर कानून इन्होंने कायम रखे तो इसका मतलब ये होगा पूरी रेशन व्यवस्था ख़त्म हो जाएगी. आज किसान जो पैदा करते हैं इसलिए हमारे सबके टेबल पर खाना आता है, ये हमने कभी भी भूलना नहीं चाहिए. और अगर इतने लाखों किसान अगर पीड़ित है, अगर गुस्से में है, तो ये हमारा फ़र्ज बनता है कि उन किसानों के पक्ष में हम पूरी तरीके से खड़े रहे, क्योंकि आखिर में वही हमारे अन्नदाता है. महाराष्ट्र के शेतकरी इसमें जनवादी महिला संगठन शामिल है, किसान संगठन शामिल है, युवक संगठन शामिल है, सभी संगठन मिलके और 25 को आज़ाद मैदान में कामगार संगठन में इसमें बड़े संख्या से शामिल होगी. नहीं, हमारा ये वाटते कि जे दिल्ली में जे 2 महीने आंदोलन चालू है तो फक्त 2 राज्यपुरत होते, आता जे काही चालू आंदोलन झालेले ते महाराष्ट्र देशामधले जितक्या राज्य आहेत तितक्या राज्याच्या राजधानीवर उद्या जे काय 24 आणि 25 या तारखेला 24, 25 आणि 26 ह्या तारखेला मोठा घेराव होणार आहे आणि सरकारला कोणत्याही परिस्थितीत आम्ही नमिणार आहेत आणि शेतकऱ्याचा विजय होणार आहे. आणि जर सरकार जर नाही लढलं नमलं तर त्याला आम्ही उकडून फेकून देऊ, त्याला खुर्चीवर सुद्धा बसू देणार नाही.